तुमचा माठ लाल असू द्या किंवा काळा असू द्या, त्यामध्ये 100% पाणी थंड होणार म्हणजे होणारच. नमस्ते, वर्षा व्लॉग या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या उन्हाळा हा ऋतू चालू आहे बघा, बाहेर खूप कडक ऊन पडतंय आणि प्रत्येकाला थंड पाणी प्यावंस वाटतंय. पण काही जण काय करतात, फ्रीज मधलं पाणी पितात, तर फ्रीजचं पाणी आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. मग त्यासाठी आपण माठातलंच पाणी पिलं पाहिजे. हा बघा, हा माझा 2 वर्षापूर्वीचा माठ आहे, खूप छान माठ आहे बघा. या माठ असं बघा, लाल कलरचा माठ आहे. तर आपल्याकडे 2 प्रकारचे माठ असतात, एक लाल आणि एक काळ्या प्रकारचा माठ असतो. पण काही जण बोलतात की लाल माठातलं पाणी थंड होत नाही, पण असं काही नाहीये, दोन्ही माठातलं पाणी थंड होतं. पण तुमचा माठ लाल असू द्या किंवा काळा असू द्या, त्यामध्ये 100% पाणी थंड होणार म्हणजे होणारच. तुम्हाला कधी माठ फेकून देण्याची गरज येणार नाही. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा आणि त्यांनाही नक्कीच फायदा होईल. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. हा बघा, हा आपला माठ आहे. तर मग आता प्रथम आपण काय करू, याला स्वच्छ जरा धुवून घेऊ पहिल्यांदा. असं आपण बाहेरून आहे ना, स्वच्छ धुवून घेऊ. आता माठ स्वच्छ धुवून घेतलाय, आता यामध्ये ना आपण थोडस पाणी सोडून घेऊ. हे बघा, माठात आपण थोडस पाणी ओतून घेतलंय. यानंतर बघा, आता आपण माठ स्वच्छ करण्यासाठी हे खडा मीठ घेतलेलं आहे. यानंतर बघा, हा सोडा घेतलाय. यानंतर हे अर्धा लिंबू पण घेतलेला आहे. या ठिकाणी बघा, आपण कडक मीठच का घेतलेलं आहे, कारण या माठाला आहे ना जरा पॉलिश असती आणि हा जरा कडक असतो, त्यामुळे आहे ना आपण हे खडा मीठ घेतलेलं आहे. तर हे खडा मीठ आपण आहे ना यामध्ये टाकून ठेवू आणि खडा मीठ विरघळायला जरा वेळ लागतो. या हे बघा, माठामध्ये आपण खडा मीठ टाकून ठेवले. आता ते खडा मीठ पूर्ण विरघळून देऊ आणि त्यानंतरच आपण पुढील कृती करू. बघा, खडा मीठ विरघळायला जरा वेळ लागतो, त्यामुळे आतील होले ना जरा सर्व रिकामे होतील. या ठिकाणी आपण जर बारीक मीठ वापरलं असतं तर ते लगेच विरघळून गेलं असतं, पण मोठं मीठ वापरल्यामुळे ना ते जरा वेळ थांबून राहतं आणि जरा वेळाने ते हळूहळू विरघळतं, त्यामुळे आतील होल पूर्ण रिकामे होतं. हे बघा, मीठ पूर्णपणे विरघळलेलं आहे. आता आपण आहे ना थोडंसं हे पाणी फिरवून घेऊ. म्हणजे हे पाणी फिरवल्यामुळे ना अजून सर्व होले ना रिकामे होतील. ही कृती खूप महत्वाची आहे, ही एकदम व्यवस्थित करायची. हे बघा, असं पाणी फिरवून घ्यायचं. आता बघा, पीठ विरघळून झालंय, आपण ते पाणी पण सर्व आतील बाजूला चोळून घेतलंय. त्यानंतर बघा, आता हा खाण्याचा सोडा आहे, हा या पाण्यामध्ये टाकून घेऊ. यानंतर बघा, हे आपल्याकडे अर्धा लिंबू आहे. आता आपण ह्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेऊ. यानंतर बघा, आपण इथं आहे ना असा छोटासा एकदम जाड नॅपकिन घेतलेला आहे. आता या नॅपकिन आहे ना आपण हे सर्व आहे ना आतील बाजू, हे आपण सोडा मीठ याचं पाणी आणि लिंबाचं तयार झालेलं आहे, हे सर्व आपण आहे ना ह्या जाड कपड्याने एकदम आतील बाहेर बाजू सर्व सोडून घेऊया कपड्याने, म्हणजे सर्व ठिकाणचे होल आहे ना मोकळे होतील. हे असं वरपर्यंत असं सर्व चोळून घ्यायचं पाणी. आतील बाजू झाल्यावर बाहेरची बाजू पण याच पद्धतीने आपण चोळून घेऊ. या पद्धतीने तुम्ही जर माठ साफ केला ना तर 100% तुमच्या माठात पाणी एकदम थंड परफ्रीसारखंच पाणी होणार. आता बघा, हा आहे ना जाड कपडा आहे, त्याच्यामुळे याच्यात आहे ना पूर्ण पाणी ना असं पकडून ठेवतंय ते. बाहेरील बाजू सुद्धा आपण याच पद्धतीने या पाण्याने अशी चोळून घ्यायची. हे बघा, या ठिकाणी ना माठाचा नळ आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपण आहे ना एकदमच हळूवारपणे चोळून घेऊ. एवढा छान माठ आहे बघा, याला असं नळ पण आहे, वरती झाकण पण आहे ठेवायला. फक्त पाणी थंड होत नाही म्हणून काही लगेच टाकून द्यायचा का, आपण अशी आयडिया केली तर आपल्या माठात खूप छान थंड पाणी होईल. आता माठ बघा, आतून बाहेरून आहे ना आपला चोळून झालाय, तर बघा पाणी किती खराब निघलंय मी ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा किती काळं पाणी निघलंय. हे बघा, आता आपण माठ आहे ना उलटा करून ठेवू असा. यानंतरची कृती तुम्ही पहा,
आता आपण आहे ना हे थोडस इथे आहे ना ओलं करून घेऊ, आणि यानंतर बघा याच्यावर आहे ना असा सोडा टाकून ठेवू, आणि यानंतर बघा ही लिंबाची फोड आहे ना यांनी बघा हे असं चोळून घेऊ, म्हणजे आहे ना हे सर्व होल आहे ना एकदम पूर्णपणे रिकामे होतील हे बघा कसं। आता हे आपला लाल माठ आहे ना त्यामुळे बघा हे असं जरा लालसर झालेलं आहे। या ठिकाणचे सर्व होल रिकामे झाले ना तर मग थंड पाणी होतं। एक 5 मिनिट आहे ना आपण असंच ठेवूये, 5 मिनिटांनी पूर्ण याचे होल रिकामे होतील। हे बघा आता 5 मिनिट झालेली आहे, आता आपण माठ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊ। हे बघा आपला माठ आतून बाहेरून एकदम पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे, त्यामुळे माठामधून आता अजिबात थोडा सुद्धा लाल पाणी किंवा कचरा येत नाही आणि पाणी खूप थंड होणार आहे। तुम्हाला मी दाखवते पाणी ओतून, यामधून पाणी खराब येत म्हणजे कचरा वगैरे येतोय की लाल पाणी येते की दाखवते। हे बघा एकदम स्वच्छ पाणी येते आता। आता हा माठ आहे ना मी पिण्याचं पाणी भरून ठेवते यामध्ये। ही आयडिया तुम्ही सुद्धा नक्की घरी करून पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। हे बघा किती थंड पाणी झाले बघा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा व्लॉग या चॅनलला अवश्य भेट द्या। हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी किती थंड झालेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद। खाण्याचा सोडा आहे हा या पाण्यामध्ये टाकून घेऊ। यानंतर बघा हे आपल्याकडे अर्ध लिंबू आहे, आता आपण ह्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेऊ। आता यानंतर बघा आपण इथे आहे ना असा छोटासा एकदम जाड नॅपकिन घेतलेला आहे। आता या नॅपकिन आहे ना आपण हे सर्व आहे ना आतील बाजू हे आपण सोडा मीठ याचं पाणी आणि लिंबाचं तयार झालेलं आहे, हे सर्व आपण आहे ना ह्या जाड कपड्याने एकदम आतील बाहेरील बाजू सर्व सोडून घेऊया कपड्याने, म्हणजे सर्व ठिकाणचे होल आहे ना मोकळे होतील आहे।